DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. पिछले दिनों ट्रांसपोर्ट व्यवसायी आयुष त्रिवेदी की आत्महत्या के मामले में पुलिस ने जांच तेज करते हुए अवैध बंदूक रखने के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। अब इस मामले में ये खुलासा हुआ है कि आत्महत्या में प्रयुक्त यह बंदूक अवैध है। 30 मई को न्यू कामटी थाना क्षेत्र के ऑरेंज सिटी टाउनशिप के मांगे लवेश लॉरेंस टाउनशिप में एक हिंसक घटना हुई थी। 26 वर्षीय ट्रांसपोर्ट व्यवसायी आयुष अजय त्रिवेदी ने अपने ही कमरे में सिर में गोली मारकर आत्महत्या कर ली थी। इस मामले में नई कामटी पुलिस मामला दर्ज कर आयुष द्वारा आत्महत्या के समय इस्तेमाल की गई बंदूक की जाँच कर रही थी। इस वक्त पता चला कि आत्महत्या में इस्तेमाल की गई बंदूक अवैध है और कोई उसका दस्तावेज भी पुलिस द्वारा नहीं प्राप्त किया गया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। इस संबंध में इस बात की जांच की जा रही है कि मृतक ने यह बंदूक कहां से और किससे खरीदी थी, लेकिन आयुष की आत्महत्या ने शहर में तरह तरह की चर्चाओं को जन्म दिया है। आपको बता दें कि आयुष ने आत्महत्या क्यों की है, ये अब तक एक रहस्य ही है जिसकी जांच अब तक पुलिस कर रही है। सर, याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी घटना घडली होती की जो आयुष त्रिवेदी व्यक्ति आहे त्याचे वय 26 वर्ष आहे, ऑरेंज सिटी मध्ये राहतो, ट्रान्सपोर्ट व्यवसायी आहे। त्यांनी प्राथमिक दर्शनी असं वाटतं आहे की बाबा त्यांनी स्वतःच्या हाताने बाबा गोळी मारून आत्महत्या केली आहे। त्याच्यामध्ये आत्महत्या अजून 100% सांगता येणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपण मर्ग दाखल केलेला आहे, EDR दाखल केलेला आहे। सध्या तपास प्राथमिक अवस्थेत आहे, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्र असतील आणि बाकी लोकांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्या घरी जाऊन आता सध्या पुजार चौकशी करतो आहे। अजून आम्ही फायनल असा कोणत्या स्टेजवरती पोचलेलो नाही आहे, तरी देखील सध्या प्राथमिक तर असं वाटतं की त्यांच्या गाड्यांवरती बरीच किस्त बँकेच्या वगैरे बरेच 6-7 गाड्या त्यांच्या पोकलॅन मशीन वगैरे किस्त असल्यामुळे तो सफरिंगमध्ये होता हे त्यांच्याच नातेवाईकांच्या सांगण्यातून सध्या तरी निष्पन्न होते। पण अजून आम्ही ठोस असं काही अजून त्याच्या ह्याच्यापर्यंत पोचलेलो नाही आहे। दुसरी गोष्ट, सध्या त्याच्या त्याने जे सुसाईड करण्याचा जो प्रयत्न केला किंवा जे केलं, जे वेपन यूज केलेलं आहे ते गावठी देशी बनावटीचं आहे। त्या संदर्भात आम्ही एक सेपरेट गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला तो ज्याने कोणी पुरवला असेल किंवा ज्याने कोणी विक्री केली असेल त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। सध्या दोन्ही तपास या 2 दिवसातच असल्यामुळे प्राथमिक अवस्थेत आहेत, तर मी याच्यात कन्क्लुजननंतर आपल्याला सांगतो। अजूनही तशी कोणती गोष्ट अशी प्रकर्षाने समोर आलेली नाही आहे, तर ह्याच्यामध्ये आता तपासाचंच अजून प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे आता मी तुम्हाला हे काही कन्फर्म सांगू शकणार नाही। पण याच्यात समोर जेव्हा एखादी पूर्ण गोष्ट जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की अवगत करू। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट। Enroll now. For more details, call